आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि कसं आहे ना गौरव, सुचित्राला बरं वाटावं, तिने अभ्यास करावा म्हणून माफी मागितली. आम्ही काय मनापासून माफी मागितली नाही आहे त्याच्या यांची. सुचित्रा ताई, म्हणजे हे सगळं खोटं होत. तू नाटक केलीस सुचित्रा, ऐकून घे माझं. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं अजून किती खोटं बोलणार आहेस तू माझ्याशी. दादा तू मला समजवू नकोस. या सगळ्यावरून ना एक गोष्ट क्लिअर झाली आहे की तुला खूप इगो आहे. चिटल्या दादा मलाही ओरडता येत. या घरात ना सगळ्यांना हेच जमत, आपलं म्हणणं खोटं ठरलं की ओरडायचं फक्त. अग सुचित्रा, काय बोललीस तू ताईला? माझ्याशी एकही शब्द बोलू नको. आणि तू जर तिच्या बाजूने बोलायला आला असेल तर आत्ताच्या आत्ता निघून जा. तू जरा गप्प बसशील का? नाही. काय चाललंय तुझं? हा मूर्खाच का जरा? ताईशी असं बोलशील? हो बोलणार, कारण तीही चुकीची आहे आणि तूही. कोणी चुकलेलं नाहीये. तुला काय वाटत ताईला तुझं चांगलं वाईट कळत नाही? हा आतापर्यंत ताईने जे काय केलं तुझ्यासाठी ते सगळं विसरलीस का तू? आणि कोणासाठी? त्या तुझ्या सरांसाठी. ए हॅलो, मेंटॉर आहेत ते माझे. असतील तुझे मेंटॉर, ताईपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का ते? नाही ना. हे बघ चिटल्या, मी तुला हेच सांगतोय की ताई जे काय करते ना ते तुझ्या वाईटासाठीच करते, असा गैरसमज झालाय तुझा. अरे तशीच वागते ना ती. आई बोलली म्हणून सरांची माफी मागितली आहे ताईनी, म्हणजे खोटच वागली ना ती. अगं असं नाहीये चिटल्या. अरे असतच ते. अरे माझ्या समोर झालं ना सगळं. दुसऱ्यांना सांगत असते खोटं बोलू नका, खरं बोला खरं बोला. स्वतः खोटं वागते त्याचं काय रे? मग ती असं का वागली असेल याचा जरा विचार कर ना. काहीतरी हेतू असेल ना त्यामागे. हेतू? कसला हेतू? कसला हेतू रे? तिचा फक्त एकच हेतू आहे, मी पणा मिरवायचा. सतत आपलं मी हे केलं सुचित्रासाठी, मी ते केलं आईसाठी, सतत मी. बस झालं, आधी बोललीस तू, आता कोणाबद्दल बोलतीयस? कोणाबद्दल बोलतीयस? जिने या घरासाठी रक्त आटवलं तिच्याबद्दल बोलतीयस? जिने तुझ्या आणि माझ्यासाठी कधी स्वतःच्या आयुष्याचा विचार नाही केला तिच्याबद्दल बोलतीयस? आजपर्यंत या घराला सगळ्या संकटातून तिने बाहेर काढलंय. अरे ती आहे ना म्हणून हे घर आहे. आज तू जी काय आहेस, आज मी जो काय आहे ना, तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे. खर तर ना मला कीव येते तुझ्या स्वार्थीपणाची. ताईला स्वार्थी म्हणतेस तू? अगं खरी स्वार्थी तर तू आहेस. ताईच काय? तिचं तर आता लग्न होणार आहे, मग तर ती कायमचं हे घर सोडून निघून जाईल. म्हणून मला एवढंच वाटत चिटल्या की जोपर्यंत ताई या घरात आहे ना तोपर्यंत प्रत्येक दिवस तिचा आनंदात गेला पाहिजे. एवढंच वाटत. प्रत्येक माणसाचं मत वेगळं असतं ना, तो कोणासाठी कधी चांगला तर कोणासाठी वाईट असतो. तुझी जयंत सर वाईट आहेत असं माझं म्हणणंच नाहीये,
पण या सगळ्यात तू ताईला नको ना वाईट ठरवूस. उलट घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून तिने स्वतःहून त्यांची माफी मागितली. हा मोठेपणा बघ ना ताईचा. बघ, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता जरा शांत डोक्याने विचार कर आणि मग तू ठरव तुला काय करायचं ते. आई, जेवणा आधीची गोळी. झाला राग शांत. सुचित्रावर सगळा राग काढून आलास ना, मग आतापर्यंत जायला हवा होता. आई, तुला काय म्हणायचं हे कळतंय मला. थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. सॉरी गौरव, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कुठलीही गोष्ट प्रेमाने समजून कळते, चिडून राग करून नाही. विक्रांतने शिकवलंय मला. हे बघ गौरव, आपण समोरच्यावर चिडतो खरे, पण त्याचा त्रास त्या समोरच्या पेक्षा आपल्यालाच जास्त होतो रे. मान्य मला आई, पण चिडल्या ताईला समजून घ्यायला तयारच नव्हती. असू दे रे, नाही कळत तिला, लहान आहे ती अजून. लहान नाहीये मी आता. इकडे बघ, शांत रडू नकोस. ताई, आय एम सॉरी, मी तुला समजून नाही घेतलं. सुचित्रा, शांत हो, रडायची काही गरज नाही. तुला तुझी चूक कळली आहे ना, मग झालं तर. मी एवढी मोठी झाली तरी माझ्याकडून सतत चुका का होतात ग? ग, माणसं चुकत चुकत असत मोठी होतात, कळलं का बेडा बाई? काय झालं आता का चेहरा पडलाय? तू या घरातून लवकरच लग्न करून जाशील. आम्ही काय करायचं ग? आम्हाला कोण सांभाळणार? मग तेव्हा तुला आणि गौरवला सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. जमेल आम्हाला का नाही जमणार? नक्की जमेल.
ताई पण एक प्रॉब्लेम आहे. काय? तू गेल्यावर आमची भांडणं कोण सोडवणार? अरे बापरे, हा तर मोठा प्रॉब्लेम आहे, नाही का? आणि तिथे गेल्यावर माझ्याशी भांडायलाही कोणी नसेल. मी एक काम करते, सासरी जाणं कॅन्सलच करते, नाही जात मी. नाही नाही, नको 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 नको, असं करू नकोस. बिचारे हँडसम जीजू, तेही माझ्याशी भांडतील नाही तर. मग आपण एक काम करूया ना, लग्न व्हायच्या आधी पोट भर भांडून घेऊया, काय? नाही काही, एक तर तू लवकरच सासरी जाणार, आता नाही भांडणार मी तुझ्याशी. तुला एकटीला सोडून जाणार नाहीये गो ती, आम्हाला सगळ्यांनाच सोडून जाणार आहे. तू गेल्यानंतर हे घर खायला उठणार आहे ग. अरे ताई कुठे आपल्यापासून लांब जाणार आहे, आपण तिला हवं तेव्हा भेटू शकतो, काय ताई? हो, आपण आत्ता सारखेच रोज भेटणार आहोत. आत्ता माझा प्रसाद आणि हर्षू असते ना, तर हे गोकुळ पूर्ण झालं असतं बघ. आई, ते जिथे आहेत ना तिथे आनंदी आहेत, नको रडूस. नाही, बरोबर आहे तुझ, सगळे सुखात समाधानात असावेत एवढीच इच्छा आहे माझी. मी काय केलंय? ये तू पण ये. मला का मारलं रे? अरे भांडताय कशाला? भांडत नाही पण आता पहिल्यासारखं वाटते. ये दोनो. एवढी अस्वस्थता काय? म्हणजे काय, माझा लेक आज घरी येणार आहे. अच्छा, म्हणून ही सगळी तयारी आहे वाटत, आरतीचं ताट पेढे. येस, आम्हाला नाही असं कधी ओवाळलं. त्याच्याकरता प्रेमाने तसं वागावं पण लागत. तुम्ही मला असंच छळणार असाल तर सरळ आज जाऊन बसा, उगच माझ्या आनंदात विरजण नको. काय, कुठे राहिला विक्रांत? अजून कसा आला नाही? येईल ग विक्रांत. मी ना त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? मी नाही म्हटलं तर विचारणार नाही आहात का तुम्ही? नाही तरी मी विचारणारच. कळलं का नाही तुम्हाला कधीच ओवाळलं मी? विचारा आता काय ते. मला सांग, काल रात्री तू फोनवर कुणाशी बोलत होतीस? काय झालं, प्रश्न कळला नाही का? नाही, काल ना, काल रात्री. अहो काल. विक्रांत, विक्रांत आला आपला. विक्रांत आलास तू? थांब, तिथेच थांब.
अगं हे सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? असंच घेऊ का तुला आत? आता ये. Yes. Welcome back. पाय पडतो. असं. बाबा. अरे पाहिलं विसरले बघ. काय पेढा? आई तू असं वागतेस ना जसं मी खूप मोठं काम करून आलो. तू काय कमी सोचलायस का? तुला नाही कळायचं. पण खरं सांगू विक्रांत, तू या घरात नव्हतास ना तर घराला घर पण नव्हतं बघ. आता मी आलोय ना, आता सगळं ठीक होईल. हो, आत्ता पूर्वीचे दिवस परत आल्यासारखं वाटतंय. अगं हो हो, आत्ताच आलाय ना तू. इथेच गप्पा मारत बसशील की त्याला आत तरी येऊ देशील? त्याला येऊ दे, शांत बसू दे. अगो बाई, विसरलेच बघा मी. पण खरं सांगू का, काय करू आणि काय नको असं झालंय मला. तू येणार म्हणून तुझ्या आवडीच्या डिशेस बनवल्यात मी, शिवाय तुझी खोली सुद्धा एकदम टकाटक मस्त करून ठेवली बघ. बर आई थांब जरा, आता मी फ्रेश होऊन येतो, मग आपण गप्पा मारूया. हा हो चल, उचल ती बॅग. बर आहो, त्या वासंतीताईंना आधी फोन करा बरं. त्यांना का? अहो म्हणजे काय, आपण लग्नाची बोलणी करायला येतोय, त्यांना कळवायला नको का? अगं पण हे कधी ठरलं? आत्ता. हे बघा, आपण आजच बोलणी करायला जातोय. आज? हो आजच. विक्रांत पण घरी आलाय, सो आता आणखीन वेळ नको घालवायला. पण एवढी काय घाई आहे? हे बघा, लग्न कार्यात घाई करावी लागते. तुम्ही आधी त्यांना फोन करा बरं. का मी करू? मीच करते. मीनाताईंचा फोन? हा मीनाताई, बोला. आता मी एकटी काय बोलणार, आपण सगळ्यांनी बोलायला हवं. म्हणजे? आधी मला सांगा, तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे मी, का हो? बरी आहे ना, म्हणजे बोलायला हरकत नाही. सांगा, कधी बोलूयात? नाही, तुम्ही काय बोलताय मला खरंच काय कळत नाही हो. मी विक्रांत आणि गिरीजाच्या लग्नाविषयी बोलतीये. हा हा हा, बोला ना, बोला. मी काय म्हणते, आपण आता सगळं विसरून आज संध्याकाळीच लग्नाची बोलणी करूयात का? आज? हो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काय नाही. हो ना, मग आजचं पक्क करून टाकूया. नाही, तुम्ही यायचं बोलताय पण आमची काहीच तयारी नाही ना. अहो, तयारी काय करायची आहे, आम्ही सगळे घरचेच तर आहोत. आणि खरं सांगू का, मला ना आता धीर धरवत नाहीये. हा, माझही असंच झालंय. हो ना, मग आज संध्याकाळी भेटून आपण सगळं फायनल करून टाकूया. शेवटी आपल्या मुलांमुळे दोन कुटुंब एकत्र येणार आहेत, आपल्याही गाठीभेटी व्हायला हव्यात म्हणलं. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. नाही, या तुम्ही संध्याकाळी, वाट बघते हा मी. या. येस, चालेल. ठेवू फोन? हा. प्राची, गो प्राची, प्राची. मीना, हे सगळं तू चांगल्या मनाने करतेस ना? की आत्ता सुद्धा तुझं हे कटकारस्थ नाही. नाही, देव करो आणि असं काही नसू देत. आत्ता मला माझ्या विक्रांतच्या सुखात परत विघ्न नकोय. हा बाबा, हा आताच बोलतोय मी. या बघ, आता माका खयची पण चूक परवडण्यातली ना. या मी सांगतोय तसा, ठरला तसाच घडा घोया शिरला का ना.
आता हे पुन्हा नवीन काय कारस्थान करतात? गिरीजा आणि विक्रांतच्या बाबतीत तर काही करत नसतील ना? अरे मी असं फक्त साधं हात ठेवलंय, तर तू घाबरलंस कशा? तुम्ही इथे एकदम अचानक? माझ्याच घरात मी अचानक कसं असाल ना? मी ठरवून दिलंय रे. तू कसलो विचार करी होतस? खर तर मी तुमचाच विचार करत होतो. हो, त्याच्यापेक्षा एक काम कर ना, तू स्वतःच विचार कर. निदान माझ्या डोक्याचा ताप जाय छिरला का ना? काय बोलायचा? बोल बाबा बोल. तुम्ही असं का वागताय? आता मी काय वागलं? तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलंय मी.